नमस्कार, ॲग्रोवनच्या संडे स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आंतरराष्ट्रीय कृषी जगतात महत्त्वाचे स्थान असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटना अर्थात FAO ने 75 वर्ष पूर्ण केली आहेत. FAO ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि भूकबळी निर्मूलन करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने 150 देशांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचाच भाग म्हणून भारताने 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे विमोचन केले आहे. जगात 70 कोटी नागरिकांना उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, तर 300 कोटी लोकांना चांगला आहार मिळत नाही. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी अशा लोकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे FAO ने म्हटले आहे. FAO ने नुकत्याच केलेल्या अभ्यासात 2030 पर्यंत जगातील उपासमारी दूर करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीक नुकसानीचे त्वरित मूल्यमापन करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात 50 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील कापूस आणि सोयाबीनच्या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. सरकारने राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई दिली जाईल यावर सरकारने अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. पुण्याच्या आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट या स्वायत्त संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी गव्हाचे नवीन वाण विकसित केले आहे. त्याचे नाव MACS 6478 असे ठेवण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील कारंजखोप गावातील शेतकऱ्यांनी या वाणाची प्रायोगिक तत्वावर लागवड केली होती. तेथील शेतकऱ्यांनी तब्बल 45 ते 60 क्विंटल गव्हाचे प्रति हेक्टर उत्पादन घेतले आहे. लोक 1 आणि HD 2189 या जुन्या वाणांचे जिथे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 25 ते 30 क्विंटल असते, त्याच्या तुलनेत नवीन वाणांची उत्पादकता जवळजवळ दुप्पट आहे. महाराष्ट्र राज्य सरकारची बियाणे विक्री कंपनी महाबीज या वाणाचे नोंदणीकृत उत्पादन करत आहे. या वाणाची बीज विक्री लवकरात लवकर सुरू होईल. या गावाचे वाण 110 दिवसात कापणीला येते. तसेच रोगांच्या बाबतीत प्रतिकार क्षमताही चांगली आहे. या वाणासाठी सिंचनाची आवश्यकता कमी असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. सप्टेंबरमध्ये भारताची खाद्यतेलाची आयात 17% घसरली आहे. गेल्या महिन्यात देशात 1.4 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील आयात ही 1.25 दशलक्ष टन होती. खाद्यतेलांच्या आयातीत झालेली घट प्रामुख्याने पामतेलामुळे झाली आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पामतेलाची आयात कमी होत आहे. जानेवारीपासून केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवरील निर्बंध वाढवले होते. त्याउलट गेल्या वर्षी पामतेलावरील आयात शुल्क कमी असल्यामुळे मलेशियाने अतिरिक्त पामतेल भारताकडे वळवले होते. तरी 2020 सप्टेंबरमध्ये एकूण खाद्यतेल आयातीपैकी पामतेलाच्या आयातीचा हिस्सा 62% वाढला आहे. सोयाबीन तेलाची आयातही कमी झाली आहे. सरकार किमान आधारभूत किमतीने पिकांच्या खरेदीसाठी वचनबद्ध असून देशाच्या अन्न सुरक्षेचा हा महत्त्वाचा भाग असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून किमान आधारभूत किमतीवर वैज्ञानिक मार्गाने खरेदी सुरूच राहील, असेही मोदी म्हणाले. बाजार समितीच्या खासगीकरणाने शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यास मदत होईल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक दिवसांपासून आंदोलने चालू आहेत. या मुद्द्यांवरून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती, पण ती अयशस्वी ठरली. कारण अधिकाऱ्यांनी नव्हे तर कृषी मंत्र्यांनी चर्चेसाठी यावे अशी या शेतकऱ्यांची मागणी होती. ॲग्रो बुलेटिनमध्ये आज आपण इथं थांबत आहोत. अधिक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा ॲग्रोवन.